सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. जामखेड तालुक्यातील खांडवी ग्रामपंचायत हद्दीमधील क्षेत्रावरती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पास माजी सरपंच साधू मडके यांच्यासह ग्रामस्थांनी कडाडून विरोध देखील केला होता, परंतु ग्रामपंचायतनं या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर प्रकल्प कार्यान्वित देखील झाला. ग्रामस्थ शेतकरी यांना वाटलं आता आपल्या शेतीपंपाला दिवसा वीज पुरवठा होईल, परंतु शेतकरी ग्रामस्थांची समस्या काही सुटली नाही आहे. शेवटी रात्ररात्र जागून पिकांना पाणी देण्याची परंपरा काही खंडित झाली नाही. तालुक्यातील इतरही ग्रामपंचायत हद्दीमधील जमिनीवरती उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमामधनं त्या गावांना शेतीपंपाचा वीज पुरवठा हा दिवसा केला जातोय, परंतु खांडवी इथे परंतु रात्री का, असा प्रश्न प्रशासनाला माजी सरपंच साधू मडके यांनी केलाय. अगोदरच शेतकरी अनेक संकटांचा सामना करतायत, तसेच रात्री दारे धरताना अनेक अपघात घडतायत. अपघातग्रस्तांना शासन कसलीही मदत करत नाही आहे. खांडवी ग्रामपंचायतनं या प्रकल्पासाठी जमीन दिल्यानं संबंधित विभागानं दिवसा वीज पुरवठा करणं बंधनकारक आहे, परंतु असं होत नाही. सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांची ही मागणी आहे, त्यामुळे लवकर ही मागणी मान्य करून शेतीपंपाचा वीजपुरवठा दिवसा सुरू करावा, अन्यथा सर्व ग्रामस्थांसह जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार, असा इशारा मडके यांनी दिला आहे. मी खांडवी येथील माजी सरपंच साधू लक्ष्मण मडके, मी प्रशासनाला अशी विनंती करतो की जे या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आमच्या खांडवी ग्रामपंचायतीची जी जमीन गेलेली आहे त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये ज्या प्रकारे दुसऱ्या साकत आमच्या शेजारच्या साकत गावामध्ये सुद्धा हाच प्रकार घडला आणि तिथल्या लोकांना दिवसा लाईट देण्यात येत आहे, तरी मी आमची सुद्धा गावकऱ्याची सर्व गावकऱ्याची विनंती आहे की या सौर ऊर्जा प्रकल्पाला आमच्या गावाची जमीन गेल्यामुळं आमच्याही गावाला दिवसा लाईट देणं बंधनकारक आहे, असं मी प्रशासनाला विनंती करतो, तहसीलदार साहेबांना विनंती करतो, एम सी ऑफिसला विनंती करतो आणि तात्काळ हा विषय आमचा मार्गी लावा, अन्यथा मी उपोषणाला अख्ख्या गावाला घेऊन सर्व शेतकऱ्याला घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा देतो आणि ही माझी विनंती आहे, एवढी माझी स्वीकारण्यात यावी. एकदम अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आमच्या खांडवी आणि डिस्टेवाडी गावाला एक कमीत कमी 2 महिने लाईट या आत्ता तात्काळ उद्यापासूनच चालू करण्यात यावी दिवसा, अन्यथा आम्ही खांडवी डिस्टेवाडीचे सर्व लोक उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. अशोक विरसी, 24 तास, जामखेड. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.